दाऊद गँगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दाऊद गँग कुठेही दिसली तरी ठेचून काढू असं फडणवीसांनी म्हटलंय. काही ठिकाणी दाऊद गँग सक्रिय होत असल्याची बातमी आहे असा प्रश्न फडणवीसांना विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सोनाली फुगाट हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. गोवा पोलिसांनी सीबीआयकडे तपास सोपवला असून आता हत्येचा तपास सीबीआय करणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे त्यामुळे आता तपासाला वेग येणार आहे. नवी मुंबईत रॅगिंग प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कामोठेतल्या एका कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्याचं रॅगिंग केलं. कॉलेजनंच या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सिनियर मुलांनी ज्युनियरला बळजबरी दारू प्यायला लावली त्यानंतर पॅन्टमध्ये लघुशंकेचा आग्रह धरला. हा प्रकार जुलैमधला आहे. पीडित मुलानं याबाबत पालकांना माहिती दिली त्यानंतर कारवाई झाली. नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीत दत्तनगर आणि दातीरमळा परिसरात टवाळखोरांनी दहशत माजवली आहे. या टोळक्यातील 10 ते 15 जणांनी घरांवर दगडफेक केली. हातात लाकडी दांडके धारदार हत्यार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस तपास करत आहेत. पुण्यामध्ये 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा कट मोटर मनमुळे उधळला गेला. शनिवारी रात्री पुणे स्टेशनवर अपहरण करता मुलीला पळवून नेत होता. मुलगी रडत असल्याचं लक्षात येताच मोटरमन इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल थांबवली त्यावेळी अपहरण करता मुलीला सोडून पळून गेला. अपहरण करता अजूनही मोकाट आहे. मोटरमन मोहम्मद रफिक सुलेमानी यांनी सतर्कता दाखवल्यामुळे मुलीची सुखरूप सुटका झाली. मुंबईच्या गोवंडी येथील बालसुधारगृहातून 6 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वसतिगृहाच्या सिमेंटची खिडकी दगडानं फोडून आणि त्या खिडकीचे लोखंडी ग्रिल काढून अज्ञात इसमानं त्यांना फूस लावून पळवून दिलं आहे त्यामुळे वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरीतील रिफायनरी विरोधक मोठ्या संख्येनं राजापूर पोलीस ठाण्यासमोर जमले. सामंत समर्थक माजी नगरसेवक आणि इतर तिघांनी मारहाण केल्याचा त्यांनी आरोप केला. मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात गावठी दारू अड्ड्यांविरोधात महिला एकवटल्यात. महिलांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यावर थेट मोर्चा काढला. यावेळी गावठी दारूचे अड्डे आणि भट्ट्या तातडीनं बंद करण्याची मागणी त्यांनी केली. आंदोलनात शेकडोंच्या संख्येनं महिला सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. वाशिममध्ये रिसोड पोलिसांनी 5 दरोडेखोरांना जेरबंद केलंय तर 1 दरोडेखोर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हे दरोडेखोर भापूर गावात दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून मिरचीपूरचं दरोड्याचं साहित्य हस्तगत करण्यात आलंय. सिंधुदुर्गातल्या झारपामध्ये एका गव्यानं धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. गव्यामुळे भात शेतीचं नुकसान तर होतच आहे पण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना देखील धोका निर्माण झालाय. अशाच गव्यानं एका रिक्षाला धडक देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सुदैवानं प्रसंगावधान राखत रिक्षा चालकानं रिक्षा मागे घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नवी मुंबईत स्कूल बसला आग लागली. शाळकरी मुलांना शाळेत सोडतानाच या स्कूल बसला आग लागली. खारघरमध्ये घरकुल सेक्टर 15 समोरची घटना आहे. विद्यार्थ्यांना वेळीच खाली उतरवल्यानं मोठी दुर्घटना टळली. अचानक आग लागल्यानं स्कूल बस जळून खाक झाली. पीपल एज्युकेशन संस्थेची ही स्कूल बस होती. अग्निशमन दलानं घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. रत्नागिरीत 2 एसटी बस समोरासमोर धडकल्या. अपघातात शालेय विद्यार्थी आणि प्रवासी जखमी झाले. अंजन वेल शृंगारतळी रस्त्यावर हा अपघात झाला. पवार साखरी या गावाजवळील एका वळणासमोर समोरासमोर धडक झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. तब्बल 9 वाहनं एकमेकांना धडकली. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त वाहनात 1 ट्रक 1 एसटी बस आणि 7 कारचा समावेश आहे. खोपोलीजवळ बोरघाटात मुंबई लेनवर हा अपघात घडला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. यात वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. जीव धोक्यात घालून बेजबाबदारपणे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या रिक्षा चालकाचा जीव थोडक्यात बचावलाय. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातल्या अलीगडमधला आहे. रेल्वे गुवाहाटीहून दिल्लीकडे भरधाव वेगानं जात होती. रेल्वे गेट बंद असतानाही रिक्षा चालक स्वतःच्या धुंदीत रिक्षा घेऊन रूळ ओलांडत होता. ऐनवेळी रेल्वे येत असल्याचं लक्षात आल्यानं तो मागे सरकला. या घटनेत तो थोडक्यात बचावला तरी त्याच्या रिक्षाचा चुराडा झालाय.
नाशिक मधल्या येवला शहरातील विंचूर चौफुली येथील गणेश मेडिकल मध्ये चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत। या मेडिकल वरील छतावर जाऊन चोरट्यांना पहारीच्या सहाय्याने छत फोडून आत प्रवेश केला। जवळपास 50,000 रुपयांच्या आसपास मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। अहमदनगर मधील राहता तालुक्यातील कोल्हार आणि पाथरे गावातील बिबट्यांना वन विभागाने जेरबंद केलंय। त्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले होते। तब्बल 10 दिवसांनंतर हे दोन बिबटे जेरबंद झाले। वन विभाग त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। नागपूरला पावसाने झोडपून काढलं आणि त्यामुळे हे पाणी साचलं। अनेक गाड्या देखील या ठिकाणी अडकून पडल्या। विमानतळावरून वर्धा मार्गापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। महानगरपालिकेचे कर्मचारी प्रवाशांच्या बॅगा डोक्यावर घेऊन त्यांना पाण्यातून मार्ग काढत रस्ता पार करून देत होते। नागपूरच्या सोनेगाव वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये देखील पुराचं पाणी शिरलं। पोलीस स्टेशन परिसराला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं। सोनेगाव वाहतूक शाखेच्या कार्यालयात जवळपास 2 फुटांपर्यंत पाणी साचलं। अचानक पाणी वाढल्यानं वाहतूक शाखेच्या कार्यालयातील सर्व सामान टेबलवर ठेवावं लागलं। भंडारा जिल्ह्यात सततच्या पावसानं 5 गाव मार्ग बंद झाले। यात पाऊलदवणा ते बेला, लाखांदूर ते पिंपळगाव, कोहळी ते अड्याळ ते विरली, विरले ते सोनेगाव, सोनमाला ते कोढा मार्ग बंद झाले। मात्र या गावांना जोडणारे इतर पर्यायी मार्ग सुरू असल्यानं सध्या गावांचा संपर्क तुटलेला नाही। तर गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। दरम्यान भंडाऱ्याला अजूनही हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। यात एक महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे। आरम नदी ओलांडताना ही महिला वाहून गेली। रंजना महाजन असं तिचं नाव आहे। दरम्यान दुसरीकडे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालाय। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सलग दुसऱ्या दिवशी निर्मला नदीला पूर आला, त्यामुळे 27 गावांना जोडणारा आंबेरी पूल पाण्याखाली गेला। माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा यामुळे संपर्क तुटला आहे। तर आंबेरी पुलावर वाहतूकही ठप्प झाली। या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं जनजीवन पूर्त विस्कळीत झालं। नांदेड जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात सध्या जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे माहूरमधील शेख फरीद इथला धबधबा प्रवाहित झालाय। हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। जवळपास 50 फुटांवरून धबधब्याचं पाणी खाली कोसळतं। हा मनमोहक धबधबा पाहण्यासाठी पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। तसंच पावसामुळे वनपरिक्षेत्रावर धुक्याची चादरही पसरली आहे। ऐन पावसाळ्यातच नाशिकमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला। शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीये, त्यामुळे नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला। भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। महापालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। मावळमधील गहुंजे गावात नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ झाला। केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतून हे काम झालं। यासाठी 4,36,00,000 रुपये खर्च आला। माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी ही नळ योजना सुरू करून दिली। या योजनेतून ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे। पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या दुर्गाडी गावाच्या मानट वस्तीतल्या 14 घरांना कायमस्वरूपी वीज जोडणी देण्यात आली आहे। दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेतून या घरांना वीज जोडणी मिळाली आहे। खरं तर भोर तालुक्यापासून हे गाव 58 किलोमीटर दूर आहे, पण या गावात असलेल्या मानट वस्तीत रॉकेलचा दिव्याचा प्रकाश हेच त्याचं सर्वस्व होतं। महावितरणनं आता गावाला वीज पुरवली आहे। मुंबईतल्या विक्रोळीमधील महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलसाठी विक्रोळीकर एकत्र आले। 2017 पासून या रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव अद्याप लालफितीच्या कारभारातच अडकलाय, त्यामुळे सर्वपक्षीय राजकारणी आणि सामान्य विक्रोळीकरांनी रुग्णालय पुनर्विकासासाठी साखळी उपोषण सुरू केलंय। मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीनचे कमी केलेले जनरल डबे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत। डब्यांची संख्या कमी केल्यानं दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत होते। आता गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवून डबे पूर्ववत केल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बस स्थानकाला खड्ड्यांनी वेढलंय। पावसाळ्याच्या सुरुवातीपासून स्थानकातील प्रवेशद्वारावर मोठे खड्डे पडले। काही दिवसांपूर्वीच हे खड्डे खडीच्या सहाय्याने बुजवले होते, मात्र पुन्हा एकदा कणकवली बसस्थानकात खड्डे पडलेत। योग्य उपाययोजना करून कायमस्वरूपी खड्डे मुक्ती करावी अशी मागणी प्रवासी करतायत।
देहू इथं सोयाबीन कीड आणि रोग नियंत्रणासाठी कामगंध सापळे आणि पक्षी थांबे बसवण्यात आले आहेत. सध्या सोयाबीन पीक जोमदार आलंय, मात्र बदलत्या हवामानामुळे पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागानं खबरदारी घेत कामगंध सापळे बसवायला सुरुवात केली आहे, तर नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी पक्षी थांबेही बसवण्यात आले आहेत. दोन हजार आशा सेविकांनी नंदुरबार जिल्हा परिषदेवर ठिय्या दिला. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आशा सेविकांनी गट प्रवर्तक यात सामील झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम समान वेतन यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. पगार वेळेवर देण्याचीही मागणी केली. यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तसंच प्रशासक माधुरी मडावींची बदली रद्द करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एका युवकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर यवतमाळकरांनीही शहरात भव्य मोर्चा काढून ही बदली रद्द करण्याची मागणी केली. काही लोकांनी संविधान चौकात मुंडन आंदोलन केलं. मडावी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अचानक बदली झाल्यानं हा राग व्यक्त करण्यात आला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.